आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सुरक्षा शाखेनं राज्यात प्रथमच एक अभिनव जागृती अभियान सुरू केलं आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हिताच्या असणाऱ्या या विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी सुरक्षा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या खरंतर एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक खाकी पोलीस खाकी वर्दी म्हटल्यावरती एक थोडीशी संमिश्र भावना असते त्यात थोडा भीतीचा सुद्धा भाग असतो पण आता पोलिसच आपल्या घरी आपल्या सोसायटीमध्ये आपल्या कार्यालयामध्ये येऊन आपल्या सुरक्षेविषयी माहिती देणार आहेत या अभिनव उपक्रमाविषयी काय सांगेल भूतकाळात मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले सध्या नजीकच्या भूतकाळात घडत असलेले गुन्हे चेन स्नॅचिंग सोसायटीत घडणारे गुन्हे काही चिटिंगचे गुन्हे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसात जनजागृती व्हावी याकरता मुंबई पोलिसांनी जागृत मुंबईकर हा एक अभियान सुरू केलेला आहे या अभियानाअंतर्गत मुंबई पोलिसांच्या दोन टीम या शाळा कॉलेजेस हाउसिंग सोसायटीज विविध ऑफिसेस यामधील कर्मचाऱ्यांना जाऊन एक तासाभराचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देऊन काही बेसिक प्रतिबंधक उपाययोजना कशा कराव्यात पोलिसांना कसं अप्रोच करावं याबाबतचा हा प्रोग्राम सुरू आहे पण आता या कार्यक्रमात नेमकं होतं काय कारण नेमकी कशा प्रकारची माहिती दिली जाते आणि त्याच्यात त्याची जी ठळक वैशिष्ट्य आहे त्याबद्दल काय सांगा नाही ह्या कार्यक्रमात आमचे म्हणजे सर्वसामान्य जनतेला आमच्या म्हणजे पोलीस शिपाई हवालदार या दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना काही बेसिक गोष्टी उदाहरणार्थ एखादा एखादी वस्तू पडलेली असेल की ज्याच्यावर कोणी ज्याचा कोणी मालक नसेल तेव्हा काय करावं पोलिसांना कसं कळवावं कुठल्या नंबरला त्यांनी संपर्क साधावा सदरची वस्तू हाताळू नये सदरच्या वस्तूवर पाणी टाकू नये आणि त्यानंतर बॉ लवकरात लवकर बॉम्बस्कॉडला कळवावं ही माहिती त्याच्यानंतर उदाहरणार्थ एखाद्या सोसायटीत काही वृद्ध राहत असतील तर काही सोपी उदाहरण देऊन आम्ही त्यांना समजवतो की आपण आपल्या आजूबाजूला जर वृद्ध राहत असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन उदाहरणार्थ काही काका आजोबा काय चाललं आहे मी जरा बाहेर जाऊन येतो माझ्या घराकडे तुम्ही जरा लक्ष ठेवाल का किंवा माझा एखादा निरोप एखादा माझे नातेवाईक येणार ना आहेत उद्देश त्याचा असा असतो की आजूबाजूच्या लोकांना हे कळायला पाहिजे की ह्यां हे जे जरी वृद्ध एखादे जोडपं राहत असेल तरी त्यांच्याकडे कोणीतरी येतं आहे त्यांच्याकडे कोणतरी विचारपूस करतं आहे हे एकटे नाही आहेत आणि काही त्यांच्याबद्दल असेल तर ता ताबडतोब त्याची माहिती कुठेतरी कळवली जाईल त्याच्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी जसं सोसायटीमध्ये वॉचमन ठेवत असताना ते शक्यतो कुठल्या तरी सिक्युरिटी एजन्सीचे ठेवावेत त्यांची माहिती आपल्याकडे असावी एखादी म्हणजे रजिस्टर्ड जर कंपनी असेल त्यांचेच वॉचमन ठेवावेत डबल डोअर लावावे सी सी टी व्ही कॅमेरा लावावे सी सी टी व्ही कॅमेरा लावून सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग ठेवणं खूप महत्वाचं आहे तर तेही खूपदा लक्षात येत नाही तर त्याही सूचना आम्ही देतो आणि ह्या सर्वांचा उद्देश हाच आहे की लवकरात लवकर पोलिसांकडे जर तुम्ही माहिती दिलीत तर मुंबई पोलीस सक्षम आहे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे दहशतवादी हल्ल्यापासून ते साध्या भुरट्या चोरांचा सुद्धा बंदोबस्त करण्यासाठी पूर्ण यंत्रणा आमच्याकडे आहे ती जर माहिती लवकरात लवकर कळली तर त्याचं गुन्ह्याचं डिटेक्शन म्हणजे गुन्हा उघडकीस आणण्याचा वेळ खूप कमी होईल आणि हाच वेळ आहे की ज्याच्यामुळे गुन्हेचा जास्तीत जास्त प्रतिबंध व्हायला मदत होईल आणि सर्वसामान्यांचा सहभाग म्हणजे त्यांचा ह्या ह्या गोष्टींवर त्यांना त्यांचा त्यांचं लक्ष वेधणं आणि त्यांना प्रशिक्षित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे आणि ह्या सर्व गोष्टी सोप्या भाषेत सामान्य जनतेकडे पोचाव्यात आणि त्यांनी पोलिसांना लवकरात लवकर कळवावं हा याचा उद्देश आहे पण आता जर का ही मुलाखत एकून जर कोणाला प्रेरणा मिळाली की आपल्या आपण राहतो त्या वसाहतीमध्ये शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचं जर का कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर मुंबई पोलिसांशी नेमका संपर्क साधायचा कसा नाही मुंबई पोलिसांची ब आमची जी ईमेल आय डी आहे जशी आमच्या आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त यांची म्हणजे सी पी डॉट मुंबई ॲट द रेट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा डी सी पी सिक्युरिटी मुंबई यांची डी सी पी सिक्युरिटी ॲट जीमेल डॉट कॉम ह्या दोन वेबसाईट आहेत त्याच्यानंतर बाकी सर्व ज्या आमचे पोलिसचे नंबर आहेत त्या नंबरवरही जरी संपर्क साधला म्हणजे आपल्याला काही गोष्टींची माहिती द्यायची असेल पोलिसांना किंवा आपल्याला ह्या कार्यक्रमाबद्दल जर काही ब माहिती पाहिजे असेल तरी आमचे डबल टू डबल टू सिक्स थ्री डबल थ्री डबल थ्री हा आमचा अलर्ट सिटीजनचा नंबर आहे ह्या नंबरवर जरी कळवलं तरी असे प्रोग्राम जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा याची माहिती मिळू शकते जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा आपण जाऊन जर संपर्क केला आणि त्यांना असं सांगितलं की आम्हाला जागृत मुंबईकर सुरक्षा शाखेचा प्रोग्रॅम आमच्या सोसायटीत पाहिजे आहे अशी आमची इच्छा आहे तर ते पोलीस सुद्धा आम्हाला संपर्क करेल आणि त्याप्रमाणे जर आमचं पथक येऊन मुंबई पोलिसांचं पथक घेऊन तिथे हा प्रोग्राम करेल खरं मला असं वाटतं ही दक्षता पोलिसांच्या बरोबर नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आणि अशा प्रकारचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले तर नागरिकांचं सुद्धा जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये ते अधिक तत्पर होतील आपण इथे आला तर आणि आमच्याशी या महत्त्वाच्या विषयावरती जी उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद